सर नमस्ते नमस्ते। नाव आणि पत्ता सांगा सर। मनोहर बाबासाहेब माळी, मोरगाव, राहणार मोरगाव, तालुका कवठे मंका। आपली जी आता मिरची भरडे सर, मिरची भरडे कोणती हो? N21। लागून करून किती दिवस झाली? लागून करून आता हे 17 मार्च लागून होती बघा, हे की नाही? लागून करून एक 2.5 महिने झाले। हा 2 ते 3 महिने, 3 महिने झाले, हे की नाही? आता याचं एवढं जे बघतो, हे जी खाली सेटिंग बघतो, हे की नाही? एका डब्यात मला सेटिंग किती झाली जरा दाखवा सर। एकाच डब्याला तरी 4, 5, 1, 5, 6 तसे पूर्ण झाडाला वाया गेलं तर 8-10 तोडायचं आता, हे की नाही? ह्यात मोर्चा तोडायचा। एवढा माल लोड असून सुद्धा सर वर सेटिंग पण चालू आहे, वर सेटिंग चालू आहे, फुलकळी चालू आहे। हे जे पान आहे ते अगदी रबरी आणि प्लास्टिकचं पान असल्यागत वाटतंय, हे की नाही? असं ओरिजिनल पान आहे असं वाटतंय काही नाही? आता तुम्हाला काय वाटतंय? वरने प्लास्टिकची कोटिंग केले असं वाटतं, लॅमिनेशन केलं असं वाटतंय। मिरची किती वर्ष झालं करताय सर? तसं आता 5 वर्ष झालं करतोय, हे की नाही? दरवर्षी असं असते का? दरवर्षी नसते असं, आता ही औंधा पहिलं केलत 2-3 तोड्यापासून आहे ना, पहिलं गेलत हे पूर्ण, बर, याचा शेंडा बंद झालता, काही चालन झालत, पीएच वाढला होता राहणार, अपटेक लागवड किती जरी सोडली तर अपटेक होऊन झालं, होत नव्हतं, होत नव्हतं, बर। ती परत म्हटलं आता गेलत, मग म्हटलं आता ह्याला ही केलं, LSQ शेलाची ट्रीटमेंट केली, बर, कसं कसं केलं आणि त्यात काय बदल केला जरा सांगा। LSQ मध्ये क्लिप चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर हे सॉइल चार्जर मध्ये मिक्स करून तिन्ही बाजू बाजूला भिजत, तिन्ही वेगवेगळं मिक्स केलं आणि त्यात डबल डबल सॉइल चार्जर टाकलं। 600 ग्राम मध्ये जेवढं 600 ग्राम लिप चार्जर घेतलं तर त्यात 1-200 सॉइल चार्जर मिक्स करून 3 बारड्यात भिजू घातलं। 72 तास भिजल्यानंतर ती गाळून 200 लिटर पाणी करून त्यात सोडून ही सोडल्यानंतर आहे ना 4 ते 5 दिवसात जी पहिला म्हणजे काय झालं साईज पण होईन झाली, साईज जरा लहान होती त्याच्यामुळे काय झालं साईज पण व्हायला लागली, आता ही माल पण असा फुगायला लागला आणि प्लस शेंडा एक नाही म्हणलं तर एक 4-5 इंच 4-5 बोट आहे ना 4 ते 5 दिवसात शेंडा काढून यावा ही फुलकळी। आता बघतोय सर फुलकळी जर बघायला गेलो, ही मोजणी शक्य का सर? ही आता मोजणी ही शक्य नाही, एवढ्याच ह्याच्यात बघतोय फुलकळी किती आली होई एकाच रोपाला नाही सर, कुठलं जर रोप घेतलं तर अगदी जबरदस्त आहे खाली, एवढा लोड माल आहे, लोड माल पण आहे, मिरची एवढी लोड वर असताना सर हार्वेस्टिंग आल्यानंतर असं फुलकळी आलेलं कधी बघितली होती का? नाही, फुलकळी काय व्हायची ड्रॉप होत होती प्रत्येक टायमाला, म्हणजे आता खाली माल जर लोड असला की वरची फुलकळी ड्रॉप व्हायची, आता ही फुलकळी ड्रॉप होईल अजिबात, सगळं पूर्ण सेटिंगच व्हायला। आता आपल्याकडे सूर्यप्रकाश पडून सर किती दिवस झाले? आता कमसे कम 10-12 दिवस झाले सुरू, अजिबात नाही, अजिबात नाही। पाऊस किती तास झाला चालू सर? कंटिन्यू सारखं चालू असतंय, उघडत म्हणजे सारखं चिडचिडचिड चालू आहे, त्याला औषध 4-5 दिवसात ना औषध बसली नव्हती, 4 दिवस झालं औषध मारायला आलं सारखं आहेच, त्यामुळे 4-5 दिवस झालं औषध मारलं, काल पावसात औषध मारलंय आणि ती पण पाऊस मारलं आणि पाऊस पडला आणि धुऊन गेले। एवढ्या खराब वातावरणात पाऊस कंटिन्यू झाला आपल्याकडे, 1.5 महिना झाला चालू असेल पाऊस, एवढ्या खराब वातावरणात सर मिरची अशी कधी येत होती का? नाही, ते दावण्या बुरी करपा चालू व्हायचं आणि ती शेंड म्हणजे पूर्ण वाढायची नाही, त्यानं कसं केलं आता ती खालनं सॉइल चार्जर ही सोडल्यामुळे आहे ना, सॉइल चार्जर पण आता प्रत्येक 2 दिवसात 1 लिटर सोडतोय, त्याच्यामुळे काय व्हायला लागले हे जे अपटेक आणि हे म्हणजे कशाच कमतरता वाटत, रोपात अजिबात कमजोरी कुठली वाटत, कमजोरी वाटना पहिला वाटत होती, पहिल्यांदा काय होतं सगळं रासायनिकच ठेवलं होतं, म्हणजे ह्याचं काय सॉइल चार्जर कवा सोडलं नाही नाही, ते पूर्ण रासायनिक काय झालं ती वाढच होईल झाडाला, ट्रेस आला होता, ट्रेस म्हणजे पूर्ण ती कुठे किती जरी लागवड सोडली तर ती अपटेकच करून झालं, ही सॉइल चार्जर एक 2-3 दिवस सोडल्यानं लगेच LSQ ट्रीटमेंट केल्यावर आहे ना आता फर्स्ट क्लास झालं। आता सर एवढा माल, आता हे हार्वेस्टिंग झालेला माल आहे की नाही? हार्वेस्टिंगला माल आल्यानंतर ही वरची जी फुलकळे अगदी ह्या खराब वातावरणात तर गळायलाच पाहिजे होती, गळायला पाहिजे ट्रीटमेंटमुळे ती थांबली पण आणि वाढ पण चालू झाली, वाढ चालू आणि पानामध्ये काय बदल झाला का? पानामध्ये झालंय, पहिला कसं झालं पाना शळपाटून पडलं, आता मागचाच तोडा केल्यानंतर आहे ना पूर्ण ही झालत म्हणजे पिवळसर पण झालता आणि म्हणलं आता काय म्हणलं डिम पडला होता, डिम पडला होता, आता म्हणलं गेलं म्हणलं ही रेट लागावं म्हणून आगाप केलत, खरं रेट लागला खरं माल काय निघणार, बर, म्हणलं आता गेलं मग परत एकदा म्हणलं सॉइल चार्जर हाय माहिती होतं कवा तर सोडत होती, एकदा सोडून बघावं म्हणलं, शिला जी ट्रीटमेंट युट्यूबवर हे बघितलेलं राम सरांचं ते बघून म्हणलं द्यावं सोडून बघूया म्हणलं, एकदा शेवटचा पर्याय, शेवटचा प्रयोग म्हणून केलाय
केलं मग त्यात काय आता ही माल पण पोसवायला लागलं सगळं आणि परत वरण आता ही तुम्ही बघताय शेंड विंड इकडचं पण बघा अगदी खाली एवढं जबरदस्त सर माल आहे तोडायला आलेला आणि वर एवढा शेंडा पण चालतो शेंडा पण चालाय त्यामुळं मग म्हटलं आता ही आहे मग आता ठरवलंय की बाबा एलएसक्यूचं दिलंय आता एक आर एन पी एच पण द्यायचं आता हे तसं महिन्याला म्हणतात मी तर आता म्हणतो 15 दिवसाला एलएसक्यू आणि आर एन पी एच देत बदल म्हणजे आता दिसतेच नाही फक्त नुसतं एका एलएसक्यू मध्येच एवढा फरक पडलाय मग आता आर एन पी एच आणि दिल्यानंतर मोहर आणि किती ते जबरदस्त तुम्हाला बघा मोर्चा टायमाला आर एन पी एच चा दिल्यावर एकदा आणि आपण व्हिडिओ बनवू ह्याच्यात हा कारण का सांगू आता मी बघितलं नुसतं एलएसक्यू दिल्यावर एवढा फरक पडलाय मग आर एन पी एच दिल्यावर अजून किती पडेल मला सॉइलच्या टेक्नॉलॉजी माहिती कधी कळाली सर मला 3 वर्ष झालं माहित होत वापरताय कधीपासून वापरतोय 2 वर्ष झालं वापरतोय खरं कसं वापरत होतो असं वापरत नव्हतो मी की बाबा नो हे आणलं सोडलं फक्त मी काय कवा आणलं तर सोडलं सोडलं नाही नाही अभ्यास कधी केला नव्हता अभ्यास केला नव्हता मागच्या वेळेला सर आपण मिरचीलाच वापरलो शेवटच्या टप्प्यात वापरलो शेवटच्या टप्प्यात वापरलं तेव्हा प्लॉट मस्त चालला तरी पण नाही म्हणत तर 15 तोड्यापर्यंत चालला होता एक दोस्का एवढा प्लॉट आलता खरं त्या टायमाला कसं झालं रेट बिन नव्हतं काय नव्हतं खरं क्वालिटी 14व्या 15व्या तोड्याची क्वालिटी आहे ना व्यापाऱ्याला फोटो काढून पाठवलं तर व्यापारी सुद्धा म्हटलं होतं ही 14 तोड्याचा माल नाही म्हणलं दुसऱ्या तोड्याचा आहे म्हणलं असं वाटत होतं एवढा फ्रेश माल येतो बर त्याला तुम्ही नुसता अनुभव घेतला होता बरं ह्या टायमाला म्हणलं आता सोडून बघाय बरं म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव तुमच्या पाठीशी होता त्याच अनुभवावर तुम्ही ह्या वर्षी वापराय केलं आता ही जी हातातली मिरची आहे सर दोनच मिरची आहे तुमची नाही हे अंदाजे वजन किती असेल 150 ते 200 ग्राम पर्यंत भरते आहे की नाही ही एक फोडून दाखवा बरं सर मिरची मला कसा आवाज येतो करेल ती आणि ही जी साल जी आहे सालीची जाडी वाढल्या अशी जाडी कधी वाढत होती का नाही ती पहिला कसं होत होतं वजन पण भरायचं नाही आणि काहीच नाही आता ही बी पण भरली ती पूर्ण आणि साल पण अगदी साल जाड झाली आणि कसं झालंय ह्याच जी ही सोडल्यामुळं क्वालिटीच पहिला कसं व्हायचं म्हणजे माल आहे का नाही आता तुम्हाला सांगतो वाकडा ती म्हणजे ही जी शेप जी आहे ना वाकडी तिकडी व्हायची ही इथनं साईड आत गेलेली असायची ही बाहेरच असायची बुच मारल्यागत असायची हे आता कसं झालं ह्याचं खाणं बनायला लागली म्हणजे त्याला ओरिजिनल आकार यायला लागला बरं वैदिक मध्ये सर एवढी ताकद आहे का आता सोडलंय आता या आलंय याच्यावर आता काय बघता येईल प्रत्येक फळाला आता आकार यायला लागलाय म्हणजे खाली असं टोपन झालं ते आता साच्यात आहे पहिला असं होत नव्हतं पहिला कसं व्हायचं एक बारीक एक मोठं जिकडे तिकडे ही व्हायचं मग आता हे जे काय लागलंय या आकार पूर्ण घ्यायला लागले साईज साठी स्पेशल काय केलं सर आपण एनर्जी बुस्टर बरं ही दोन्ही मिळून ड्रिपनं सोडलं ते सोडल्यानंतर मला किती तासात किती दिवसात 2 दिवसात बराबर मला ते ही वाटतं रिझल्ट आला रिझल्ट येतोय मग मी आता काय करतोय माहिती आहे का ज्या वेळेला प्लॉट तोडायचा असतो ना डबूट तोडायचं येतोय त्याच्या आधी 2 दिवस मी ते साईज चार्जर आणि एनर्जी बुस्टर सोडतोय ड्रिपनं त्यात काय बदल होते त्यात ही होते की एक तर वजनावर पण फरक देते आणि क्वालिटी पण ही पूर्ण ही म्हणजे ही होते त्यामुळे मी 2 दिवस आधी ती सोडतोय 1-1 लिटर सोडतोय आपलं जातं मार्केटला माल जातो नाही व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय व्यापारी अजून आजपर्यंत माझ्या ते प्लॉटवर आलाच नाही नाही फोन एवढं करतोय नाही येतच नाही ते कारण गेल्या वर्षी ती 14-15 तोड्याचा त्यांनी माल मी बघितला होता ना त्यांनी क्वालिटी त्यामुळे ती आता बॉक्स पॅकिंग कराय कोणाच्या जरी असलं तर त्यांचं ती पॅक करून त्यांचं माणसं येतील भरायला आमच्या प्लॉटवर व्यापारी अजून येतच नाही भरायला म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट असते नुसतं फक्त याने माल पॅकिंग करून देतोय 2 दिवसांनी पट्टी पाठवते ती पण व्यापारी बघायला सुद्धा येत नाही का बरं बघायला येत नाही विश्वास आहे ना म्हणून माल पण त्या हिशोबाचा क्वालिटीच असते आणि आम्ही पण काय करतो व्यापारी आहेत म्हणलं एखादा जरी कुठं डागेल जर असला तर आम्ही साईटला काढून टाकतोय त्यामुळे व्यापाऱ्यांनी पण विश्वास आहे विश्वास निर्माण झाला की ह्या प्लॉट मधला ही जी प्लॉट आहे अगदी एससीडी वैदिक वरचा प्लॉट आहे त्यात 100% क्वालिटी येते चांगलीच असणार आहे बरं आपल्या बरोबर जे काही प्लॉट आहेत सर आपल्या बरोबर बरेच प्लॉट आहेत की नाही त्यांची परिस्थिती काय आज त्यांची परिस्थिती आता काय हाय कोणाकोणाच तर जरा आता ही झाली म्हणजे पहिला 2-3-4 तोड्यात माल निघतोय 4-5 तोड्याला थ्रिप्स अटॅक
या फेर म्हणा हे लावण्या भुरी करप्या चालवतील ती सोडून देते सोडून देते. आता सर आपण ह्यातलं एक तर पान मला ह्यातलं कुठलं तर करप्याचं आणि भुरीचं दाखवा बरं सर. एक पान कुठलं आहे का करप्यान भुरी तर अजून तर काय नाही की नाही. मी आधी रासायनिक सोडलं होतं काय अगा बेस सोडलोस बघताय का तुम्ही पूर्ण रासायनिक टाकलं ही आहे की नाही अगाई पूर्ण असं घट्ट होतं. आता ही सॉइल चार्जर एलएसक्यू सोडल्यामुळे अगा कसं भुसभुशीत झाले जिथे हा ही भुसभुशीत झाले. हे जे रासायनिक घातले सर रासायनिक हे पीक खाते का हो भेटले का तुम्ही उचलं नसते त्यामुळे तरी आता एलएसक्यू सोडलं या ही लागवड टाकलेली होती ही जशी तशी होती. आता ही आहे की नाही ही दबत नव्हतं पूर्ण घट्ट झालेलं होतं. रासायनिक जमीन कशी होती सर कडक होती आता ही आहे नाही कडक होतं तर आता इथे ड्रिपचं पाणी पडले नाही हिथंच ही होगा ही कशी भुसभुशीत झाल्या म्हणजे ही मुळी होगा ही मुळी नव्हती आता होगा इथं वर मुळ्या पण चालू झाल्या होगा या आहे का म्हणजे एलएसक्यू न काय केलं काय आपटेक होतं ते आपटेक अगदी जोरदार चालू जोरदार चालू आणि जमीन एवढी भुसभुशीत करायची ताकद आहे का ह्यात सॉइल चार्जर मध्ये तर आहे एलएसक्यू ट्रीटमेंट मध्ये पण आहे सगळे त्यांचे सॉइल चार्जर सोडलं तर मला एवढं जाणवलं की बेड आहेत का नाही सोडलं की भुसभुशीत होते ते. आणि आता ही दोन चार दिवस झालं सोडून आहे ना चार पाच दिवसात जरा एक कागद आहे ना आता रोज आहेच की राहणार फिरतोय आम्ही औषध बिषध मारतोय बघतोय बेड असं फुगल्या का तात्मा म्हणजे अगोदर हे पेपर जो आहे त्या लूज होता आता वैसे असं फुगतो बघतोय आपण टाईट व्हायला लागलं पेपर टाईट व्हायला लागलं कसं काय बरं मातीवर नाश होतो म्हणजे पोळी कशी फुगत्या तशी जमीन फुगायला लागली एवढा बदल तुम्ही कधी बघितलं होता नाही आता हे रासायनिक मी मस्त याला बघितलं सोडून सोडून बघितलं काय रिझल्टच येईना म्हणताना म्हणलं लास्ट पर्याय हेच करून बघा जो प्रयोग केला त्यात तुम्हाला यश आलं का आले आता दिसतेच की बाबा समोर अगदी पीकच बोलते है की नाही माणूस खोटं बोललं खरं हे पीक काय खोटं बोलू शकत नाही. तर तुम्ही आपल्याला शेती किती वर्षाला करताय तुम्ही मी आता चार पाच वर्ष चालू करतोय है की नाही. तर तुम्हाला ह्या वर्षीचा जो अनुभव आहे हे रासायनिक शेती बरी का वैदिक शेती बरी वैदिकच बरी वैदिक. आता मी काय करणार आहे माहिती आहे का आता हे डबो आहे ना एवढं चालवणार आहे आणि ह्याच्यानंतर ककडी लावणार आहे पूर्ण आणि ही आता जे रासायनिक ही वापरलं होतं आधी ही बिन वापरता पूर्ण ह्याच्यावर म्हणजे सॉइलच्या ह्याच्यावर माझा आता ककडी मोर हायएस्ट बेडवर घ्यायचा विचार आहे म्हणजे एवढा तुम्हाला वैदिकवर विश्वास निर्माण झाला आहे की नाही. तर आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत जे 100% नुसार रासायनिकवरच ढोबळी मिरची करतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल एकदा वापरून त्यांनी बघावं लय दिवस नाही एक आठवड्याभर वापरून आठवड्यातच रिझल्ट जाणवतोय एवढा रिझल्ट 8 दिवसात तुम्हाला वेगळे पण लगेच जाणवतो 8 दिवसात फरक पडला याला फरक पडलाय बरोबर. तर तुम्ही जे आपल्या भागात जे काय केमिकल त्रस झाले शेतकरी खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय सांगाल सर तुम्ही खर्चाच्या बाबतीत आता रासायनिक तर काही स्वस्त नाहीच कारण काय याला बघितलं ही सोडा ती सोडा 1,000-1,500-2,000 खाली औषधच नाही मग आता ही एवढं महाग पण नाही ना साईज चार्जर गेलं तर किती मला वाटतं 800-900 रुपये आणि दुसरं तुम्ही रासायनिक कुठलं टॉनिक आणायला गेलं तर ती पण 1,000-1,200 आहे कारण ती जेवढं काम करत नाही ती एकदा जर सोडलं याला साईज चार्जर एकदा माल तोडायचा आणि कवा पण सोडा तुम्ही मी म्हणते 2 दिवस आधी राहते एकदा आज माल तोडला का नाही मोर्चा तोडणी यायची आधी फक्त 1 लिटर सोडा काम करून जाते एवढं काम करते एवढी ताकद आहे एवढा तुम्ही बारीक अभ्यास केला आहे का नाही असं प्रत्येक शेतकऱ्यांचा अभ्यास केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला केला पाहिजे म्हणजे अभ्यासून शेती केली तर परवडते का तोटा जाते काय वाटते फायद्यात जाते अभ्यास करून जरी केलं तर बरं. आणि काय एकदा सोडून बघायला काय हरकत नाही एकदा सोडून जर बघितलं तर रिझल्ट ऑटोमॅटिक मोर येते लगेच साईज चार्जर मुळे काय व्हायला लागलं एक तर क्वालिटी जे माल पण फुगायला लागला सगळंच व्हायला एक तर सेटिंग अजिबात ह्यात कुठं गळत नाही एवढं खराब वातावरणात सुद्धा अगदी सेटिंग आपलं कसं झालेलं आहे सर सेटिंग फुल फुल आहे आणि फुल काही सर बघालेलो ह्या एवढ्या खराब होतो ना आता पाऊस पडतोय का नाही आता सुद्धा पाऊस पडला आणि ही जी सेटिंग जी आहे किती मोजून दाखवायचं प्रयत्न करू आपण 1, 2, 3 ह्यात 4 आहेत आणि खाली 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 13, 14, 15, 16, 17, 18, 19 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 एवढ्या ह्याच्यात आहे की नाही 28 आहे चार बोट आहे ती चार बोटात किती कळे सर 28 काय आणि एवढ्या खराब वातावरण त्यातलं एक तर कळी कुठली गळण्यासारखी वाटत गळण्यासारखी एक पण वाटत नाही पूर्णपणे ही झाली स्ट्रॉंग सेटिंग ह्यात झाले पण सेटिंग पण व्हायला लागले जरा ही होगा सेटिंग पण व्हायला लागले सेटिंग पण झाली अवघा इकडे
एवढा खराब वातावरणात सुद्धा हे आपल्याला काय देते, उत्पादन द्यायला लागले. तर प्रत्येक शेतकऱ्यांना काय शेतीचं असतं आता, आपण जर केमिकलच वापरत होता नुसतं, होय केमिकल वापरलं पाच वर्ष अगदी केमिकलचे बघितलं, केमिकलचं पण बघितलं आणि ही पण बघितलं. खरं जेवढा ह्यात रिझल्ट आहे ना तेवढा केमिकल मध्ये नाही. बरेच शेतकरी म्हणतात की एसिडी वैद्यकीय प्रोडक्ट महागडे आहेत सगळे. महागड कसं आहे, सोडल्यानंतर ते त्यासनी ऑटोमॅटिक स्वस्त वाटतं. सोडायच्या आधी सगळ्यासनी महागच वाटली वस्तू महागच वाटते. सोडल्यानंतर कसं माहित आहे, मला पण महागच वाटत होती म्हणून मी कवा सोडायचं धर सोड केलं. कारण ते आता बघते सोडल्यावरती आता ऑटोमॅटिक स्वस्त वाढते ना. कारण का रासायनिक जेवढं आपण सोडतोय तेवढं एवढं फळ लागणं आणि एवढं सेटिंग होत नाही, त्याचा खर्च तेवढा येतोय. आणि ही जर सोडलं तर सगळा माल पण धरून ठेवतोय फुलकळपण, आणि तेवढी ऍव्हरेज त्याच्या उत्पादन वाढवायला काढून देते. उत्पादन वाढवायला असे वैदिक शिवाय पर्याय नाही. सर नमस्ते, तुम्ही शेजारी आहे की नाही? तर तुम्ही ह्यांचा प्लॉट बघताय, ह्या प्लॉटला वेगळं पण काय जाणवत आहे तुम्हाला? काय नाही, म्हणजे फळ भरपूर लागले, खूप भरपूर लागले आणि क्वालिटी पाणं पिणं म्हणजे क्वालिटी चांगली आहे. बरं, तुम्ही आजपर्यंत मिरचीचे किती प्लॉट बघितले असतील सर? मी आज पहिल्यांदा बघायला गेलो. पहिल्यांदाच प्लॉट बघितला आहे की नाही? ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला वेगळं पण काय जाणवते? डपो म्हणजे फळ भरपूर लागलेलं आहे की नाही? फळ म्हणजे झाड बारकाय पण फळ भरपूर लागलेलं आहे. लहान झाड जर बघितलं तुमच्या उंचीला किती असणार असा अंदाज आहे की नाही? त्या मिरच्या मोजायला गावतात का उद्या? नाही, फळ भरपूर आहे की नाही? बघून कसं वाटते, समाधान वाटते की नाही? सर नमस्ते, एक हजार पुढे नमस्ते. तुम्ही पण शेजारी आहे की नाही? तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. तुम्ही पण शेती करताय, तुम्ही पण एसिडी वैदिक वापरताय, तर तुम्हाला ह्या प्लॉट मधलं वेगळं पण काय वाटतं? फळ भरपूर आहे, सेटिंग भरपूर आहे आणि इंडस्ट्रियल ट्रीटमेंट केल्यामुळे हे सेटिंग पूर्ण म्हणजे फुल गळत नाही. गळत नाही, बर. आता पाऊस जर चालला, आता बघतोय आपण सर, कंटिन्यू पाऊस चालू आहे, पावसात आपण व्हिडिओ करतोय, तरी सुद्धा एवढं माल चिटकणं कधी म्हणजे शक्य का? एवढ्या खराब वातावरणात काय व्हायला पाहिजे होतं आता परिस्थिती? आता ही कंटिन्यू पावसामध्ये फुल राहिलेच नसते आहे की नाही? सगळ्यात सेन्सिटिव्ह पीक कुठलं तर मिरची. खरं आहे कुठे हो सर? लई सेन्सिटिव्ह म्हणजे त्याला जरा काय झालं लगेच ते रोगाला बळी पडते. आणि सकाळी एक दिसते आणि संध्याकाळी एक दिसते, म्हणजे दिवसात दोन रंग दाखवतो. तीन वेळा ते तुम्ही प्रत्येक वेळा दिवसात दोन वेळा तीन वेळा जरी आला तर त्याची तीन वेळा काळा तीन वेळा अलग अलग दाव वेगवेगळा वेगवेगळं दाव. खरं यासाठी वैदिक काय वाटते आपल्याला? एक टनाटन वाटते. माझंही झालतंच तसं, हे तिसरा तोडा तोडल्यानंतर आहे की नाही पूर्ण शळपाटलं होतं माझं पूर्ण, म्हणजे हेच झालतं. मूड गेला होता, मूड गेलता. खरं आता ही एकदा सोडल्यावर नुसतं एलएस की सोडून बघावं म्हणलं, त्यांना आता रिझल्ट आलाय. एवढी ताकद आहे एलएस की मध्ये. सर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, राम सरांना खास संदेश काय द्याल? संदेश हेच देईन की आता काय खरंच त्यांनी चांगली केली. शेतकऱ्यात जर वापरलं तर म्हणजे शेतकऱ्यास म्हणजे असं ही नाही की बाबा फेल जावा हे काय असं काय, हे नाही. फेल हा शब्द जाईल हे काम ऑटोमॅटिक करते, फक्त सोडून द्यायचं आणि घरात जाऊन झोपा जावा. निवांत ते ऑटोमॅटिक काम आपलं करते. रासायनिक शेती केल्यावर एवढं निवांत कधी निवांत नाही. पाऊस लागला तर घरात झोप लागत नाही संध्याकाळचं की बाबा आता ती काय होते काय नाही. तर आता हे आहे की सोडल्यामुळे आहे का नाही, की जरी पाऊस असला काय असला तरी आता काय वाढवा. आम्ही म्हणतोय आता पडायचं तेवढं पड असू दे, तेवढंच अजून रेट वाढतील आमचं. जाते ती आमचं राहते मग ती ऑटोमॅटिक येते. त्यामुळे एलएसके वाली जी आहे ती जी करते ती एस सी वैदिक वाली, त्यांचं ती अजिबात काय ध्यान आहे कशाच. बरं, तुम्ही आतापर्यंत सर व्हिडिओ किती बघितले असतील? व्हिडिओ मी रोज बघतोय त्यांचं. दररोज दररोज एक दोन व्हिडिओ बघतोय. त्यातनं काय शिकायला मिळते आपल्याला सर? ती त्यातनं ती व्हिडिओ बघतोय वापरत होतो आणि व्हिडिओ बघतोय म्हणून मी एकदा म्हटलं हे सोडून बघावं. कारण का एवढं व्हिडिओ आहे ते आणि एवढं बघितलं मी म्हटलं याला एखादा असेल कि बाबा काय तर होईल. तर त्यात काय ना काय तर तथ्य असल्याशिवाय कोण एवढी सगळी सांगू शकत. हा म्हणताना म्हटलं एकदा बघावं. आज तसं सक्सेसच झालं नाही, जसं व्हिडिओ मध्ये बघितलं तसं झालं. बरेच शेतकरी म्हणतात की सर व्हिडिओ मध्ये जे युट्यूबला जे व्हिडिओ येतात जे काही फेक असतात. फेक नाही, मग ते मला पण तसंच वाटायचं खरं. ती एवढं बघत होतो आणि ती त्यात एक रुची वाढली होती. कसं होतं हे डबू मध्ये आहे ना असे केला की बाबा मी सगळी म्हणायची कशाला कशाला करतोय, त्यातून खर्च लय आहे हे आहे ते. खरं एक ती म्हणतात ना एक शोक असतोय माणसाला,
तशा टाइप मध्येच होतं. मी म्हणलं याला काय पण होऊ दे, करायचंच, सोडायचं नाही याला. आणि ती करत राहिलो. मग ती व्हिडिओ आणि ती व्हिडिओ मधनं पण मी बघत होतो ना सारखं. ती सांगते ती बाबा कसं काय हे ते प्रत्येक गोष्टी त्यांची ऐकून हे घेऊन त्यांचं एक ती शिलाजीत ट्रीटमेंटचं बघितलं. कारण का आता ही कसं आहे, त्यांनी सांगितलं होतं बेसल डोस हे टाका, म्हणजे आता शक्य नाही ही सगळं काढून ह्याच्यात हे करणं. त्यामुळे म्हटलं ही शिलाजीत ट्रीटमेंट करून फास्ट ट्रीटमेंट आहे. फास्ट म्हटलं 2-4 दिवसात आपल्याला रिझल्ट पण कळून जातो. आणि जर रिझल्ट आला तर म्हटलं बरं बघा येईल. आणि चालू फळ आहे म्हटलं, एलएसक्यू जर वापरलं तर म्हटलं बघूया म्हटलं. ते सोडल्यावर ते रिझल्ट झाला. हे रामसरांनी सांगितलं होतं बघा, जे केमिकल शेतकरी होते ज्यांचं हात टेकलेत आता जे पर्याय सगळे थांबले, त्यांनी शिलाजी ट्रीटमेंट आणि एलएसक्यू ट्रीटमेंट करावी, त्यांना फास्ट रिझल्ट येणार. फास्ट रिझल्ट जे 4 दिवसात रिझल्ट आला नाही. कारण का ही आता मागचा तोडा झाल्यानंतर एवढी फळाची अशी क्वालिटी म्हणजे ही जशी सेव आहे ना अशी नव्हती. हा ती माझ जवळ आता ते फोटो मी तुम्हाला दावतो काय अशी नव्हती. तीस थोडा झाल्यानंतर झाड शेंडा पण सगळा थांबला होता. आपटे भर जाता या झाडाचं बघताय तुम्ही हो काय, शेंडे सगळं थांबलेलं होतं. आता एलएसक्यू सोडलं म्हणजे ह्याचा शेंडा चालू झाला. आता ह्याचं शेंडा असंच होतं. तर ही 4 दिवसात हो का एवढी ही काढून, म्हणजे 4 दिवसात 4 इंच वाढून त्याने 28 कळ्या फुलकळ्या 28 फुलकळ्या काढून थोडं आणि सेटिंग पण व्हायला लागली. सेटिंग पण व्हायला एवढा फास्ट रिझल्ट व्हायला लागला. तर ही जी लाईन दिसते आहे की नाही, ही लाईन करपलेली आहे. करप म्हणजे याला तणनाशकचा परिणाम झाला. बर काय झालं, तणनाशक मार इथे पलीकडे ऊस आहे की नाही, ह्या सरीच्या पलीकडे ऊस आहे. त्याच्यामुळे ते तणनाशक हवेनं इकडं आलत. एक 2 वळीला फटका बसला होता. बर मग ही वाळलं, ही जी पानं जी आहेत ही पूर्ण करपलेली आहेत ना, जुनी पानं. बर पूर्ण ही केलेलं हीच आता एलएसपी ट्रीटमेंट केल्यानंतर आणि सॉइल चार्जर ही सोडलं होतं. बर आणि आपलं हे जे फ्रूट चार्जरची फवारणी ही केल्यामुळे आहे का नाही, बदल काय झाला हो का, फोटो नवीन शेंडा धरून नवीन पान आहे, हे फोटो अगदी नवीन यायला लागलाय. हे तणनाशक हे पान जळलेलं आहे. हे एलएसक्यू ट्रीटमेंट दिल्यामुळे हे पान सुद्धा केलेलं आता ट्रीटमेंट केल्यावर आता पूर्ण हे फुटवा बिटवा आणि दुबारा फिरशी चालू झाला. आता हे जी मिरची जी पीक आहे ना, एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे. तणनाशक मारलं की हे गेलंच होतं, ते गायबच होते. ही उपसूनच टाकायची बाळी आली असते. तर आता सगळ्याच याला सोडायचं म्हणलं, बघू म्हणलं, त्यामुळे हे आहे की नाही चालू झालं. म्हणजे तणनाशक जरी मारलं तरी सुद्धा एलएसक्यू ट्रीटमेंट हे त्याला तारतंय आणि परत दुबारा चालू केलं. चालू होते एवढी ताकद आहे. आता ही जुनं पाणी जातेली, खरं आता ही नवीन पाणी शेंडावं आहे. सगळं चालू झालं, सगळी फुटवे सगळी चालू झाली. फुटवे चालू झाले, सगळी फुटवे आले. हे किती दिवसात सर झाले हे प्रयोग? हे 8 दिवसाच्या आधी मारलं होतं. एवढं पडालं तर काही लक्षात आलं नाही. 4 दिवसांनी लक्षात आलं की तणनाशक मारल्यामुळे चाललंय. त्याच्यानंतर ते एलएसक्यूचं ट्रीटमेंट झाल्यानंतर आहे का नाही, ती आता एक 5-4 दिवस आहे. आज 4-5 दिवस आता हे शेंडे चाललंय. सगळे शेंडे चालू झाले. एवढी ताकद आहे एलएसक्यू ट्रीटमेंट आजपर्यंत सर असं कधी तुम्ही ऐकलं होतं की नाही? बरेच तणनाशक मारले की प्लॉट जातात. जातात प्लॉटचे प्लॉट जातात. हो तसं आपल्यात तसं झालेलं नाही. तसं नाही झालं नाही. म्हणजे जीवदान मिळाले. जीवदान मिळाले. आता दुबारा फ्रेश चालू झाले आणि पाणी एकदम एकदम कवळी पाणी फ्रेश यायला लागले. फ्रेश पाणी चालू झाले. ओके सर, इथे बघतोय सगळी झाडं बघा. आता ही करपलेली झाड आहे, पान करपलेलं आहे. फोटो जर बघतोय अगदी फोटो अगदी फ्रेश यायला लागला. एवढ्या खराब वातावरणात सुद्धा